नवीन लिहिलंय परत. नवीन हा कोणी लिहिलंय? नाही लिहिले. आता आज घरी गेल्यावर मात्र थोडा होमवर्क बर का हा करायचा. आता मी जे विषय दिलेत ना तुम्हाला, त्या विषयांवर काही लिहिता येत आहे का आपल्याला हे बघायचं. आणि आज ते लिहिलं की एका चांगल्या चांगल्या कागदावर, कोऱ्या कागदावर स्केचपेननी चांगल्या अक्षरात लिहायचं आणि त्याच्यावर एक चित्र काढायचं. एक दोन दिवस आपण, दोन तीन दिवस हेच काम करायचंय. याचं कारण असं आहे की आपल्याला त्याचं चित्रांचं आणि तुमच्या कवितांचं एक छान प्रदर्शन भरवायचंय. जेव्हा तुमचे सगळे येतील आपल्याकडे, आई बाबा, तुमचे टीचर्स, तेव्हा त्या कविता आपल्या अशा भिंतीवर लागलेल्या गेल्या पाहिजेत. कळलं? हं, तर त्यासाठी आपण सगळ्यांनी काम करायचं. कोण कोण करणार? कोण कोण करणार? सगळे करणार आहेत ना. तर आज संध्याकाळी सगळे, म्हणजे आपण घरी गेल्यानंतर होमवर्क करणार आहात ना, शांत डोळे मिटून मस्तपैकी बसून. हां, यस. आता आपण सुरुवात करायची. प्रांजलीचं एक गाणं ऐकू आपण आता. आता तुम्हाला मराठी गाणं ऐकायचंय सगळ्या, मराठी गाणं ऐकायचंय सगळ्यांना. एक मराठी, एक हिंदी, एक इंग्लिश. आता हे जे एक गाणं आहे पुढचं जे मी लावणार आहे, तर ते मी म्हटलंय आणि त्याच्यामधलं जे म्युझिक आहे, तर ते म्युझिक मी स्वतः आवाज तोंडाने काढून, म्हणजे कोकिळेचा आवाज कू कू, किंवा नाचत या कुंभ असं वगैरे आवाज आहेत त्याच्या, किंवा झुंप चिकुम, तर यांनी बीट्स तयार होतात. तर याला म्हणतात अकापेला व्हर्जन. काय म्हणतात? अकापेला म्हणजे काय? तर स्वतः माणूसच म्युझिक तयार करतो स्वतःच्या आवाजाने, विदाउट युझिंग इन्स्ट्रुमेंट्स, कुठलाही इन्स्ट्रुमेंट नाही, फक्त बीटवर ते केलं जातं. म्हणजे तबला नाही, किंवा व्हायोलिन नाही, ड्रम्स नाही, कुठलेही इन्स्ट्रुमेंट नाही, पण ते ह्युमन व्होकल्सच सगळं कव्हर करत. सो आपण ते पहिलं एक गाणं ऐकू. ते मी गायलंय, आईनी लिहिलंय, म्हणजे संगीता बर्वे यांनी. आणि नाचतया कोंबड रे, नाचतया कोंबड, कोंबड्या चारवान फुटतया तांबड, फुटतया तांबड सानी. नाचतया कोंबड रे, नाचतया कोंबड, कोंबड्या चारवान फुटतया तांबड, फुटतया तांबड. सूर्य राजाला चंद राजा गेला, सूर्य राजाला चंद राजा गेला, उठा उठा बिगी बिगी दूर फेका कोंबड, दूर फेका कोंबड. नाचतया कोंबड रे, नाचतया कोंबड, कोंबड्या चारवान फुटतया तांबड, फुटतया तांबड. दिन आला भरा कासरा बोधरा, काया काया माती मंदिर बीज पिरा. दिन आला भरा कासरा बोधरा, काया काया माती मंदिर बीज पिरा. दिस भर काम करू रागड, काम करू
रे सा ग सा 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 नशिबाचा विटा देवा आता विटा चुली मंदी माझ्या ओ अग्नी देवा पेटा नशिबाचा विटा देवा आता विटा चुली मंदी माझ्या ओ अग्नी देवा पेटा दैव माझा सत सत सदा येड वांगड सदा येड वांगड नाचतया कोंबड नाचतया कोंबड चार वाला फुटतया सांबळ फुटतया सांबळ
हॅलो. हा आता आपण किनी आवडलं ना? किती आवडलं? खूप आवडलं ना? 100% 1000%. येस 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 येस. आता मी एक कविता म्हणते, माझ्या मागे तुम्ही सगळ्यांनी म्हणायची. हा कवितेचं नाव आहे झाड आजोबा. काय नाव आहे? मगाशी हा मगाशी चित्र दाखवलं होतं ना तुम्हाला मी, आजोबा असे. बरोबर. तर आता ती कविता आपण म्हणायची. हा आजोबांच्या आजोबांनी लावलं होतं झाड, असं काही वाढलं म्हणता अगदी ताड माड, उंच उंच फांद्या त्याच्या, पालवी हिरवीगार, लाल लाल फुलं आणि सावली गारेगार, फांद्यांवरती पाखरांनी इतकी बांधली आहेत घरटी, इवल्या इवल्या पिल्लांची धांदल उडते नुसती. झाड आजोबांचं वय सांगता येत नाही, खूप माया करतात जरी बोलता येत नाही. झाड आजोबांचा असा दराराच मोठा, झाड आजोबांचा असा दराराच मोठा, तोडू पाहाल कुणी तर पाठीत बसेल सोटा, तोडू पाहाल कुणी तर पाठीत बसेल सोटा. हे ते झाड आजोबा. दुसरी एक मी चित्र दाखवलं ना तुम्हाला, दुसरं कुठलं? हो हे नाही, हे दुसरं त्यांनी, ते प्रकाशक असतात, प्रकाशक पुन्हा वेगवेगळी पुस्तकं काढतात आपली, मग त्याची चित्र बदलतात, काय काय करतात. मी मगाशी दाखवलं होतं ते चित्र तुम्हाला परत दाखवते. ते झाड आजोबांचं प्रांजलीनं जे काढलेलं आहे ना ते पुस्तक दाखवते मी तुम्हाला. समजलं ना? काय समजलं? अगर तुम्ही आजोबाच्या फुल झाडाच्या फुल तोडणार तर तुम्हाला पाठीवर माळ भेटणार असा. हे बघ, हे ते पुस्तक आहे. हा आता याच्यातली गंमत सांगत्या तुम्हाला. आता हे बघ, हे सगळी ही सगळी चित्र आहेत ना, ही सगळी प्रांजलीने काढली सातवीत असताना. मग तुम्ही सुद्धा काढू शकता की नाही? मी तिला सुट्टीत म्हटलं होतं, तुला तू सुट्टीत मला त्रास नाही द्यायचा, सुट्टीत मी तुला कवितांचं एक माझ्या कविता देते त्याच्यावर तू चित्र काढ. मग तिनं इथे लिहिलं, मला तिनं सातवीत लिहिलंय बरं का, मला चित्र काढायला खूप आवडतं, मी सारखी चित्रच काढत बसते. म्हणून एकदा आई म्हणाली तू माझ्या कवितांवर चित्र काढ. मग मी प्रत्येक कवितेवर विचार करून, काय विचार करून ही चित्र काढली. मला खूप मजा आली, सुट्टी कशी संपली ते कळलंच नाही. तुम्ही पण या कवितांवर आपल्या मनानं चित्र काढून पहा. आता आपल्याला काय करायचंय? अगदी हो की नाही? मग आता काय करणार आपण? सुट्टीत कविता लिहिणार, आपली आपण कविता लिहायची, आपली आपण चित्र काढायची, आणि त्याचं असं बुक तयार करायचं. बुक तयार करायचं म्हणजे आपल्या वहीचं नोटबुकवर आपल्याला स्टेपल करून करता येतं ना. लहानपणी मी सातवीत असताना स्वतः अशी पुस्तकं तयार करत होते, आणि पुस्तकं तयार करून गोष्टी लिहित होते, त्याच्यावर मुखपृष्ठ दाखवलं ना, मुखपृष्ठ कशाला म्हणतात ते, ते चित्र काढत होते, त्याच्या खाली माझं नाव लिहित होते, आणि ते स्टेपल करून टाकत होते, दोऱ्याने असं शिवून टाकायचे आणि माझ्या तिथे लावून ठेवायचे, आणि मुलींना म्हणायचे माझ्याकडे कवितांची गोष्टींची पुस्तकं आहेत बरं का कोणाला वाचायची असतील तर, कारण आमच्याकडे आम्हाला पुस्तकं मिळायची नाहीत वाचायला. मग मी माझे मीच लिहायचे आणि मुलींना द्यायचे. करणार असं? करणार?
कोण कोण करणार? सगळे करणार? चला मस्त. आणि आपल्याला आता हे सगळं आपल्याला करायचं आहे हे लक्षात ठेवायचं. या मुलांनी जे जे केलेलं आहे ते आपल्याला करायचं आहे. आता तो प्रोग्राम आपल्याला बसवायचा आहे. तो लगेच 2 दिवसात बसून होणार नाही. हळूहळू टप्प्याटप्प्यानं ती कविता आपल्याला येत जाईल. हां, ते समजत जाईल आपल्याला. ते नीट ऐकायचं, नीट पाहायचं. आता मी राजीव दादाला इथे बोलवतीये. आता आपल्याला काय शिकायचंय आणि काय ऐकायचंय माहितीये? की गाण्याला किंवा कवितेला संगीत कसं देतात. काय संगीत म्हणजेच? काय कंपोज कसं करतात गाणं, चाल कशी देतात गाण्याला, ते आपल्याला ऐकायचंय. तर आता राजीव दादा. मुलांनो, इतक्या वेळ तुम्ही संगीतात आईचं म्हणणं ऐकलं, गाणं ऐकलं, तिने तुला तुम्हाला सगळ्या कविता सांगितल्या समजवून, हो की नाही? सुंदर सुंदर कविता असतात. या कविता म्हणजे काय? शब्द ना सगळे. हा, छान छान शब्द, सोपे शब्द, तुम्हाला आवडणारे असे पक्षी, प्राणी, आई, बाबा, झाड, आजोबा, सगळे त्यामध्ये आले. आता या शब्दांना आपण गाणं तयार करायचं म्हणजे काय करतो सांगा बरं. कोण सांगेल? आपण शब्दाने गाणे बनवतो. वा बेटा, छान. हा, तर ही कशी मुलगी सांगतेय की आपण शब्दांनी गाणं बनवतो म्हणजे काय करतो की त्या शब्दांना आपण स्वर असतात ना, स्वर, सुरामध्ये गुंफतो, म्हणजे सूर लावतो त्या शब्दांना, चांगल्या चांगल्या सुरांमध्ये ते गुंफतो. आता आपण गाणं जेव्हा चाल देतो तेव्हा एक प्रांजली ताईला मी 2 ओळी म्हणायला सांगणार आहे नंतर, की बालकविता म्हणजे कशा असतात, त्याला कशा चाली द्यायच्या. तर एक गाणं मी तुम्हाला आठवतंय, मला ते तुम्हाला सांगतो. चिमण्या सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत, आपल्या घरोघरी चिमण्या येतात. हां, आणि त्या चिमण्या आपल्या घरातल्याच असतात, जसे आपण असतो तसे, हो की नाही? त्या चिमण्यांना आपल्याला बोलवावं लागतं का घरी? ते येतात की नाही? हां, दारातनं, खिडक्यांमधनं, हो की नाही? आणि त्या चिमण्या आपलं घरटं पण करतात आपल्या घरामध्ये. म्हणजे आपण आपल्या घरामध्ये राहतो तसं त्यांना पण त्यांचं घर हवं असतं राहायला, है ना? मग ते अंडे पण देतात आणि मग त्यांची छान छान पिल्लं तयार होतात. तर हे जे चिमण्यांचं एक गाणं आहे बरं का, संगीता मावशीचं गाणं आहे, ते ते गाणं आपण म्हणूयात. आणि ते गाणं तुम्ही ऐका पहिले. आता त्याचे जे शब्द आहेत ना ते कसे आहेत बघा. आता हे जे गाणं आहे, या चिमण्यांनो टिपा टिपा ग अंगणातले दाणे, या चिमण्यांनो टिपा टिपा ग अंगणातले दाणे, टिपता टिपता म्हणा तुम्ही ग माझ्यासाठी गाणे, या चिमण्यांनो तुम्हा भरविते घास शिर्याचा गोड, या चिमण्यांनो तुम्हा भरविते घास शिर्याचा गोड, आवडते का आवडते का लाल केशरी फोड, आवडते का पेरूची ही लाल केशरी फोड, या चिमण्यांनो. असं हे असं छान तालातलं गाणं आहे. आता हे तालातलं गाणं राजीव दादानं त्याला चाल लावली आणि ती चाल लावून प्रांजलीनं ती गायली. मगाशी ऐकलं तुम्ही ना थोडस त्याचा भाग, तो ऐक. आता माझ्या मागे सगळ्यांनी एक एक ओळ म्हणायची. हा, या चिमण्यांनो टिपा टिपा ग अंगणातले दाणे, या चिमण्यांनो टिपा टिपा ग अंगणातले दाणे. ठीक आहे, थांबा, मी अजून छोटं करते. या चिमण्यांनो टिपा टिपा ग अंगणातले दाणे, या चिमण्यांनो टिपा टिपा ग अंगणातले दाणे, या चिमण्यांनो टिपा टिपा ग अंगणातले दाणे, टिपता टिपता म्हणा तुम्ही ग, टिपता म्हणा तुम्ही ग माझ्यासाठी गाणे, माझ्यासाठी गाणे,
माझ्यासाठी गाणे याची म्हण्या नोटिपा टिपा ग अंगणातले दाणे याची म्हण्या नोटिपा टिपा ग अंगणातले दाणे याची म्हण्या नो तुम्हा भरविते घास शिऱ्याचा गोड याची म्हण्यानो तुम्हा भरविते घास शिऱ्याचा गोड याची म्हण्यानो तुम्हा भरविते घास शिऱ्याचा गोड आवडते का पेरूची ही लाल केशरी फोड आवडते का पेरूची ही लाल केशरी फोड लाल केशरी फोड लाल केशरी फोड याची म्हणा नोटी पाटी पाग अंगणातले दाणे याची म्हणा नोटी पाटी पाग अंगणातले दाणे टिपता म्हणा तुम्ही ग माझ्यासाठी गाणे टिपता टिपता म्हणा तुम्ही ग माझ्यासाठी गाणे माझ्यासाठी गाणे याची म्हण्या नोटी पाटी पाग अंगणातले दाणे हा तर पुढचं कडवं काय माहितीये का याची म्हण्या नो काडी काडी जमवा घरट्यासाठी 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 हा घ्या कापूस होईल याची गादी बाळासाठी हा घ्या कापूस होईल याची गादी बाळासाठी गादी बाळासाठी याची म्हण्या नो टिपाटी पाग अंगणातले दाणे याची म्हण्या नोटी पाटी पाग अंगणातले दाणे याची म्हण्या नो घरात माझ्या घरटे बांधा छान याची म्हण्या नो घरात माझ्या घरटे बांधा छान पिल्लांशी मी मारीन गप्पा पिल्लांशी मी मारीन गप्पा उंच करोनी मान 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 याची म्हण्या नोटी पाटी पाग अंगणातले दाणे याची म्हण्या नोटी पाटी पाग अंगणातले दाणे टिपता टिपता म्हणा तुम्ही ग माझ्यासाठी गाणे टिपता टिपता म्हणा तुम्ही ग माझ्यासाठी गाणे माझ्यासाठी गाणे याची म्हणा नो टिपा टिपाग अंगणातले दाणे अगदी आणि मला एक सांगा तुमच्यापैकी कोण कोण गात किंवा गाणं शिकतंय हात वर करा ज्यांना गाण्याची आवड आहे जे गात आहेत सगळे गात आहेत आ कारण मी त्यांना इथे वर बोलवणार आहे गाणं गायला ज्यांना हे गाणं गायचंय त्यांनी इथे येऊन आमच्याबरोबर हे गाणं म्हणायचंय कारण हे गाणं दोन तीन वेळा म्हटल्याशिवाय लक्षात येणार नाही हो की नाही याची म्हण्या नोटी पाटी पाग अंगणातले दाणे याची म्हण्या नोटी पाटी पाग अंगणातले दाणे टिपता टिपता म्हणा तुम्ही ग माझ्यासाठी गाणे टिपता टिपता म्हणा तुम्ही ग माझ्यासाठी गाणे
माझ्यासाठी गाणे या चिमण्यांनो टिपा टिपाग अंगणातले दाणे या चिमण्यांनो टिपा टिपाग अंगणातले दाणे या चिमण्यांनो तुम्हा भरविते खास शिऱ्याचा गोड या चिमण्यांनो तुम्हा भरविते घास शिऱ्याचा गोड या चिमण्यांनो तुम्हा भरविते घास शिऱ्याचा गोड या चिमण्यांनो तुम्हा भरविते घास शिऱ्याचा गोड आवडते का पेरूची ही लाल केशरी फोड आवडते का पेरूची ही लाल केशरी फोड लाल केशरी फोड लाल केशरी फोड या चिमण्यांनो टिपा टिपाग अंगणातले दाणे या चिमण्यांनो टिपा टिपाग अंगणातले दाणे टिपता टिपता म्हणा तुम्ही ग माझ्यासाठी गाणे टिपता टिपता म्हणा तुम्ही ग माझ्यासाठी गाणे माझ्यासाठी गाणे या चिमण्यांनो टिपा टिपाग अंगणातले दाणे या चिमण्यांनो काडी काडी जमवा घरट्यासाठी या चिमण्यांनो काडी काडी जमवा घरट्यासाठी एकमेकींकडे या चिमण्यांनो काडी काडी जमवा घरट्यासाठी हे बघा आता या चिमण्यांनो काडी काडी जमवा घरट्यासाठी हा घ्या कापूस होईल याची गादी बाळासाठी हा घ्या कापूस होईल याची गादी बाळासाठी गादी बाळासाठी गादी बाळासाठी गादी बाळासाठी या चिमण्यांनो टिपा टिपाग अंगणातले दाणे या चिमण्यांनो टिपा टिपाग अंगणातले दाणे टिपता टिपता म्हणा तुम्ही ग माझ्यासाठी गाणे टिपता टिपता म्हणा तुम्ही ग माझ्यासाठी गाणे माझ्यासाठी गाणे चिमण्यांनो टिपा टिपाग अंगणातले दाणे या चिमण्यांनो घरात माझ्या घरटे बांधा छान 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 पिल्लांशी मी मारीन गप्पा उंच करोनी मान पिल्लांशी मी मारीन गप्पा उंच करोनी मान उंच करोनी मान उंच करोनी मान या चिमण्यांनो टिपा टिपाग अंगणातले दाणे या चिमण्यांनो टिपा टिपाग अंगणातले दाणे टिपता टिपता म्हणा तुम्ही ग माझ्यासाठी गाणे टिपता टिपता म्हणा तुम्ही ग माझ्यासाठी गाणे माझ्यासाठी गाणे या चिमण्यांनो टिपा टिपाग अंगणातले दाणे या चिमण्यांनो टिपा टिपाग अंगणातले दाणे टिपता टिपता म्हणा तुम्ही ग माझ्यासाठी गाणे टिपता टिपता म्हणा तुम्ही ग माझ्यासाठी गाणे माझ्यासाठी गाणे माझ्यासाठी गाणे मग आवडलं का गाणं चिमण्यांचं हा म्हणजे चिमण्यांवर पण गाणं होऊ शकतं ना आपल्या घरातल्या चिमण्या आता आपण ना एक छान गाणं ऐकू राजीव दादांनी त्याची चाल केलेली आहे आपण पाढे म्हणतो आणि अंक म्हणतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तर ते 10 अंक मुलांना कसे शिकवायचे तर त्यांनी कसे शिकवलेत बघा गाण्यातून शिकवलेत आम्ही ते अंक
एक कसा, एक म्हणजे काय, दोन कसा काढायचा, तीन कसे काढायचे, चार कसे काढायचे, हे मुलांना गाण्यातून शिकवलं तर जास्त चांगलं आणि रंजक पद्धतीनं होतं की नाही, मजा येते की नाही. आता हे कसं चिमण्या वगैरे मजा येते की नाही, तर तसं ते गाणं आहे. तर ते आपण ऐकू आणि त्यानंतर आपण एक कविता, प्रांजली आणि तुम्ही सगळ्या एक मस्त कविता म्हणायची आणखी एक, असं बसल्या बसल्या छान गोष्टी गोष्टीरूप कविता आहे ती. तर आता हे गाणं आपण ऐकूयात. बघा, फाउंटन कॅसेट कंपनीने यापूर्वीही पाढ्यांच्या कॅसेट्स तुम्हाला दिले आहेत. आता बदललेल्या अभ्यासक्रमानुसार हेच पाढे संगीताच्या तालावर तुम्ही सुद्धा म्हणा. शिवाय यात आम्ही दिली आहे अंकांची उलटी उजळणी, पाढ्यांची आडवी उजळणी आणि अंकांचं गाणं सुद्धा. ही कॅसेट तुम्ही परत परत ऐका आणि मग बघा पाढे कसे चटकन पाठ होतात ते. सगळे पाढे गाण्यातून केले. अंकांची गंमत ऐकूया चला, अंकांची गंमत ऐकूया चला, एक दोन तीन चार म्हणूया चला, एक दोन तीन चार म्हणूया चला, अंकांची गंमत ऐकूया चला, अंकांची गंमत ऐकूया चला. आजोबांच्या काठी सारखा एक अंक पहा, आजोबांच्या काठी सारखा एक अंक पहा, एक चंद्र एक सूर्य आकाशात पहा, एक चंद्र एक सूर्य आकाशात पहा, अंकांची गंमत ऐकूया चला, अंकांची गंमत ऐकूया चला. दोन डोळ्यांनी पहा हिरव हिरव रान, दोन डोळ्यांनी पहा हिरव हिरव रान, अंकांची गंमत ऐकूया चला, अंकांची गंमत ऐकूया चला. अंक तीन दोन अर्धे गोल जोडून झाला अंक तीन, तबल्याचे बोल ऐका धा धा तिलक धिन, तबल्याचे बोल ऐका धा धा तिलक धिन, अंकांची गंमत ऐकूया चला, अंकांची गंमत ऐकूया चला. डोक्यावरती शिंग घेऊन चार अंकाला, डोक्यावरती शिंग घेऊन चार अंकाला, चार पायांच्या खुर्चीवरती बसवा लवकर त्याला, चार पायांची खुर्ची खुर्चीवरती बसवा लवकर त्याला, अंकांची गंमत ऐकूया चला, अंकांची गंमत ऐकूया चला. डोक्यावरती टोपली घेऊन पाच अंक उभा, डोक्यावरती टोपली घेऊन पाच अंक उभा, पाच बोटांची त्याला घ्यायची आहे सभा, पाच बोटांची सभा घ्यायची अंकांची गंमत ऐकूया चला, अंकांची गंमत ऐकूया चला. उलटे तीन लिहिले म्हणजे अंक होतो सहा,
फोटो सहा रंगीत रंगीत षटकोनी आकाश दिवे ते पहा रंगीत रंगीत षटकोनी आकाश दिवे ते पहा अंकांची गम्मत ऐकूया चला अंकांची गम्मत ऐकूया चला गोल करून शरीराचा अंक सात झाला गोल करून शरीराचा अंक सात झाला सात रंगी इंद्रधनुष चला पाहुया चला अंकांची गम्मत ऐकूया चला अंकांची गम्मत ऐकूया चला आता हे जो तुम्ही ताल देताय बरोबर त्या बीट वर ताल देताय की नाही कविता अशी असते बरोबर त्याला ताल दिला पाहिजे ताल दिला गेला पाहिजे आजोबांची छत्री घेऊन पावसात मारू गप्पा आजोबांची छत्री घेऊन पावसात मारू गप्पा अंकांची गम्मत ऐकूया चला 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 एक दोन तीन चार म्हणूया चला.